नमस्कार, मैं इस्लामुद्दीन खान, आप देख रहे हैं प्रहार टाइम। सील डायघर पुलिस ने दो ऐसे गिरोह का भंडाफोड़ किया है। सील डायघर परिसर और उत्तर सिव से ऐसे इलाकों में जो गोदामों को अपना शिकार बनाते थे, ये लोग गोदाम का शटर तोड़कर चोरी किया करते थे। इसकी जानकारी ठाणे जोन एक के DCP डॉक्टर स्वामी ने प्रेस कॉन्फ्रेंस करके दी। ये दो गिरोह हैं, जो पहला गिरोह है उनमें 5 लोग हैं, जेरोक्स मशीन और टीवी की चोरियां किया करता था। पुलिस ने इनके पास से 10 जेरोक्स मशीन, एक टेम्पो बरामद की है। तो वहीं दूसरी गिरोह में 7 लोग शामिल हैं, ये लोखंड और पतरे की चोरी किया करते थे। इनके पास से 5 टन 907 किलो वजन के लोखंड पतरे बरामद किए गए हैं। ये दोनों गिरोह में 12 लोग शामिल थे। इनके पास से पुलिस ने 30 लाख से भी ज्यादा का माल बरामद किया है। स्पेसिफिक मोडसच्या ह्याच्यावरती आपण घरफोडीचे जे बघतो, पण शील डायगरच्या हद्दीमध्ये जे आहेत ते बऱ्याच प्रकारचे गोडाऊन आहेत, आणि ह्या गोडाऊनमधील घरफोडी जी आहे ती डिटेक्ट केलेली आहे। 5 प्रकारचे त्याच्यामध्ये 5 गुन्हे उघडकीला आलेले आहेत। आणि या गोडाऊनमध्ये जे किंवा वेअरहाऊसमध्ये जे अनेक वेगवेगळ्या प्रकारचा माल गोडाऊनमध्ये ठेवला जातो, त्या गोडाऊनची रेखी करणे आणि रेखी करून वेगवेगळ्या 2 गँग्स आपण एस्टॅब्लिश केलेल्या आहेत, आणि त्या गँगला ती इन्फॉर्मेशन पुरवणं आणि त्या गँग येणार आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रग्स किंवा टेम्पो याच्यामधून अशा प्रकारचा माल घेऊन जाणार, आणि मग त्या मालाची विल्हेवाट जी आहे ती रिसिव्हरला देऊन त्याप्रमाणे विल्हेवाट लावणे। अशा प्रकारचे हे गुन्हे जे आहेत ते 5 गुन्हे उघडकीला आलेले आहेत। वाहन आणि याच्यासहित सगळा जो मुद्देमाल आहे तो 30 लाख रुपयाचा आम्ही रिकव्हर केलेला आहे। त्याच्यामध्ये 2 रिसिव्हर पण अटक केलेले आहेत। एक जे आहे ते सुरतचा रिसिव्हर आहे ठक्कर म्हणून, आणि एक जो आहे तो शाबान अली मुख्तार अली म्हणून एक रिसिव्हर आहे नवी मुंबईचा। तसे 2 रिसिव्हर पण याच्यामध्ये अरेस्ट केलेले आहेत। काही 5 आरोपीला जे आहे ते MCR झालेला आहे, 6 आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे। याच्यामध्ये काही गुन्ह्यामध्ये 3 आरोपी जे आहेत ते फरार पण आहेत, एक आमीन आहे, एक मोहम्मद आहे, अहमद आहे। तर हे आमीन आणि अहमद यांच्यावरती पण पूर्वीचे काही एक म्हणजे कुर्ला आणि आजूबाजूच्या परिसरामधला आहे, तर त्याच्यावरती आमचं तपास पुढचा चालू आहे। आणि यांच्याकडून आणखी काही वेगवेगळ्या प्रकारच्या गँग्स काही एस्टॅब्लिश होतात का किंवा त्याच्यामधून काही वेगळे गुन्हे उघडकीला येतात का, त्याच्याबद्दल आम्ही प्रयत्न करत आहोत। सर, किती दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात येईल? आता यांची काही आरोपींना सुरुवातीपासून इन्व्हेस्टिगेशन चालू होतं, काही आरोपींचा MCR झालेला आहे, आणि बाकी जे आरोपी आहेत त्यांना आमच्याकडे आता 5 तारखेपर्यंतची जी आहे ती पोलीस कस्टडी। पहले गिरोह में अमित जेठालाल, महेश भाई, प्रगति भाई, खुश केशोजी, जुल्फिकार यूसुफ, चंद्रकांत टोकरसी और दूसरी गिरोह में आसिफ इकबाल, मितेश, अनका प्रसाद, अमीन सिकंदर शेख, प्रकाश धर्मराज चौधरी, विनोद कुमार, सूरज जब्बार, सवान अली शामिल हैं। इन दोनों गिरोह ने 5 गुना पूछताछ में कबूल की है। फिलहाल अब ये दोनों गिरोह के सदस्य पुलिस की गिरफ्त में हैं और पुलिस ने इन पर विभिन्न धाराओं में गुनाह दाखिल कर लिया है। वहीं इन गिरोह को पकड़ने में कामयाबी वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री मंगेश सावंत और पुलिस उप निरीक्षक विकास राठौड़ और उनकी टीम को कामयाबी हासिल हुई है। तो देश और दुनिया के तमाम खबरों को जानने के लिए देखते रहिए प्रहार टाइम्स।